नमस्कार, मी अनिकेत रसम. गोष्ट कोकणातली या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक दुपारचं आणि ठाण्यातून आपल्या नवीन घरातून स्वागत आहे. माझ्या नाही म्हणणार, सगळ्यांचं घर. आणि काल वास्तुशांती झाली. होप सोडून मी वास्तुशांतीचा व्हिडिओ सगळ्यांनी बघितला असेल. आय नो थोडा मोठा होता, पण माझी इच्छा नव्हती की त्यातलं काही कट करू. आणि थँक्स टू गीत, त्याने मला जवळजवळ 1.5 तासाचा फुटेज दिलेला. त्याने बरंच काही काही शूट केलं, जे मी एडिट केलं आहे सांगेन घेते भविष्यातमध्ये. सो हर्ष आणि मी पुन्हा एकदा आज आपल्याला भेटायला आले. तर बाबू होता, बाबूला म्हटलं मी कॅमेरा हँडल करायची की तर ठीक आहे चालेल. आणि तिला जरा बरं नाही, थोडंसं ताप आलायचं, म्हटलं ठीक आहे करून घेऊ. तर आजचा विषय आहे की काल बऱ्याच जणांनी आशीर्वाद तर दिलेच, पण आशीर्वादासोबत टिप लिहून सुद्धा इन्व्हिटेशनमध्ये की कोणीही भेटवस्तू आणू नये येताना. तरी पण यापुढे दिसतं इतक्या भेटवस्तू आलेल्या आहेत. तर आम्ही विचार केले की आता आल्याच आहेत, तर आपण एक गपचूप एकटे खोलण्यापेक्षा सगळ्यांना दाखवून खोलूया. ते तुमचा पण कळा की काय काय ना. तर सुरुवात करतो या पहिल्या फ्रेमपासून जी मगाजपासून माझ्या हातात आहे, आणि ही आपल्याला दिली आहे कदम फॅमिली. यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा खूप छान फोटो, ज्यामध्ये लिहिलं आहे श्रीमंत योगी. थँक्यू सो मच. पहिल्या दिवशी सुरुवात महाराजांपासून झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय दा. तरी सेकंड फिल्म आहे ज्यामध्ये नाव आहे उदय काकांचं, म्हणजे आपले उदय लवराचं. तर आता ती फिल्म बघून बघते हा. ॲक्च्युली हे असं सणावरणं जे काही येतं ना, ते उष्ण वाहन असतं. जसं आपल्याला कोणतरी देतं तसंच त्यांच्याकडे जाताना आपण आपलं काहीतरी घेऊन जाऊ शकतो. आणि ही देवाणघेवाण आयुष्यभर चाललं, त्याका म्हणतात नातेवाईक आणि आप्तेष्ट. बघ पुण्य मायाकडनं यामध्ये आहे राधे कृष्ण. खूप छान आहे पण फिल्म. आणि मला वाटतं ही चॉईस असणार आहे पार्कची. तो पार्क व्हिडिओ बघत असेल तर थँक्यू सो मच. तिसरी फिल्म आहे मुंबईचा राजा, म्हणजेच आपला लालबागला जाताना गणेश गल्ली लागते ना, तिकडचा हा मुंबईचा राजा. ती फिल्म घेऊन आले. तुम्ही काल बघितली सुद्धा असेल आपला मयूर आवराने, म्हणजे माझ्या 3 नंबर मामांचा 2 नंबर मुलगा. सो त्याने मला ही फिल्म दिलेली, त्याने आणि वहिनीने मिळून अस्मिता वहिनी. सो थँक्यू सो मच गणपती बाप्पाच्यापर्यंत. ती पण खूप छान आहे. जर तुम्हाला आठवत असेल म्हणजे मी कोणी असेल बाबा, हा व्हिडिओ फोटोत बघून मला कळेल, पण तरी पण कमेंट करून सांगू शकता. ह्यामध्ये आहेत आयुष्यात पळणारे घोडे आणि छान आहे पेंटिंग. मॉरिश मॉरिश थँक्यू. हनुमान फिल्म मेकर काळ्यातलीच आहे. थोडेसा माझे विचार असतात. ओके, बिझनेस तुमच्या पुढे जाण्यासाठी प्रयत्न करतो. अच्छा हो का, हा काय होतं बिझनेस तुमच्या पुढे चालू आहे. तर आम्हाला आत्ताच गीतने सांगितलं आहे की घोड्यांची फ्रेम यासाठी ठेवतात, कारण तुमचा बिझनेस किंवा तुम्ही जे काही काम करताय ते पण तसंच या घोड्यांसारखं सतत पळत राहावं ह्यासाठी असतं. म्हणजे मी मगाशी बोललो तर मनावर घेऊ नका, तसंच आपलं जस्ट फॉर अ गम्मत. आणि ही फ्रेम आहे राजू नाना यांनी दिलेली. सो ह्यामध्ये काय असू शकतं कोण गेस करेल? राजू आणि नाना काय देऊ शकतो? स्वामी किंवा गणपती. तू छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठल नको माई, विठ्ठलान विठ्ठल लिहिले रे आमका. सो विठ्ठल नको माईची खूप छान प्रेम आहे. थँक्यू सो मच नाना, मला माहिती आहे. चला आमच्या घरात विठ्ठल रखमाई पण गेले. वीज संत ज्ञानेश्वर. 5 नंबर फिल्म आहे जी आपल्याला दिली आहे मेमरी क्रिएशन, ज्यांनी हे डेकोरेशन केलेलं मेमरी. आणि आपली टॅटू म्हणजे स्नेहर लासम, तिचा स्नेहा रासम, सॉरी स्नेहा रासम, जिचा बिझनेस आहे मेकअप आर्टिस्ट.
तर तिचा कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर तुम्ही करून विचारू शकता. आणि याच्या आधी पण मी एका व्हिडिओमध्ये दिलं आहे परीच्या भाषेच्या वेळी दिलं. आता ती त्या दोघांनी काय प्रवेश केला असेल आमच्या एनी केसेस. हां मला असं वाटतं की याच्यामध्ये स्क्वेअर आहे म्हणून यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला आले छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो फ्रेम आणि ही पण खूप छान आणि जरा हेवी पण आहे. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. थँक्यू. तर मित्रांनो ही सहावी फ्रेम आहे जी आपल्याला काल अश्विन नाई उदय दादा आणि त्यांचा मुलगा घेऊन आलेले आणि श्री स्वामी समर्थांची फ्रेम आहे. खूप छान आहे. आम्हाला तिने कालच कलर लावली ती पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलीच असेल. सो ताई थँक्यू. अजून ताईचे दोन जी पेंटिंग आहेत एक दोन आणि हा तीन नाही एक आणि दोन अजून दोन जी पेंटिंग आहेत ते पण ओपन झाले. तर सगळ्यात मनाला भावलेलं गिफ्ट आपल्या छोटू पुतणे हरियांश वय वर्ष फक्त 5 त्याने हे स्वतःच्या हाताने बनवलं आहे. तिला विचारले काय तर पेन्सिल स्टँड. थँक्यू. आणि हे मनी प्लांट आहे जे आम्हाला दिलं आहे स्मिता ताईने म्हणजे हिची जी मोठी फ्रेंड आहे लहानपणीची मोठी फ्रेंड तिने दिलं आहे आम्हाला. तर आम्ही हे असं केलं आहे बघ मी त्याचा वापर केला. थँक्यू. हा आता हे मनी प्लांट वाढलं की मग मी सगळ्यांना वाटलं. पुढचं गिफ्ट आहे बबन काका दळवी यांच्यावर आणि एक गुलन काकांना तुम्हाला हर्षा. बराच वेळ माझ्या बाजूला बसले असं वाटते मी यांना टाईम पासून बसलं बोलला काहीतरी तू पण दोघांनी बोलून घेऊ शकत काहीतरी हे कोणी दिलं मला वाटतं ट्राय कर चल गणपती बाप्पा पुन्हा एकदा येणार. थँक्यू काका खूप छान आहे. दाराच्या बाहेर पण जाऊ शकतो. तर हे दिले आमच्या लाडक्या दिनेश दादा मांडवकर यांनी आणि हे मीच खोलला. यामध्ये काय असू शकतं एनी गेसेस मॅडम. नाही यामध्ये इथे विनोदाने दिलं आहे आम्हाला घरासाठी हे छानच की वडलं. थँक्यू. छान आहे पण बॉक्समध्ये होतं एक घरासाठी डेकोरेशन करायला गुंड्याची फुलं तोरण आहे गेस छान आहे. आता मी पूर्ण खोलत नाही परत पॅक करायला लागले लागेल आय गेस या माळी आहेत अशा वगैरे तोरण असेल. ओके सो कोणी हे गिफ्ट केलंय कमेंटवर नक्की सांगा. थँक्यू. तर आमच्या गाववाल्याने म्हणजेच विजय परवानी आणि त्यांच्या बायलेने त्याच्या वाईफने दोघांनी मिळून मला हे गिफ्ट दिलं आहे. आता यामध्ये काय आहे काय अडचण आहे म्हणजे काय ती भारी असेल ग्लास ग्लास हा ग्लास सेट असू शकतो. यस ग्लास किंवा वाटी हो हो छान लगेच कॉन्फिडन्स तो अरे बाबा नाही तो फुटो छान घालतो. नाही ग्लास 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 धोंडे बोल धोंडे डेंजर आहे रे तू गीत हा न्यायला लागेल तुला गेस्ट करायला एकदम छान ग्लास आहे सर्वात. हो तुम्ही का आणले सरबत कोकम सरबत एक दिले पण तुम्ही ऑरेंज सरबत पण घेऊ शकता दिली मँगो संगीत तू द्यायला लागेल दे सुई दे. ओके तर हे गिफ्ट दिले मला
गीत आणि हर्षाने, त्यामुळे हे खोलायचं फक्त माझं आहे. आणि सगळ्यात छोटं गीत मी खोलतो. हा त्याला गेस काय गीत गेस करून जाणार आहे. ओके, गीतने आम्हाला दिलाय इथे हा चांदीचा छोटू कृष्ण. ओके, थँक्यू सो मच. नेक्स्ट गिफ्ट आहे श्वेताच्या या मावशीने दिलेलं, जिचं नाव आहे वीणा भागवत. वीणा भागवत, वीणा भागवत. चादर नसते, चादर असते. एनी गेसेस यामध्ये काय काय सांगितलं काय सिल्वरचं काय सिल्वर असेल काय बिस्किट मी सांगू यात काय असेल यात चांदीची वाटीने चमचा असेल. बघ तुला बोललेलो ना तू बघितलास ना तुला मला विश्वास नाही सांगितलेलं या चांदीची वाटी चमचा खोट खोलला बघ ना क्रेडिट स्वतः घेतली बघ आता तरी विचार कर म्हणून तर बाळकृष्ण दिला ना बघ परत विचार कर तेच कन्सेप्ट होता आमचा तेच कन्सेप्ट होता आता घर झालं लगीन झालं परत देऊ तुमचं बाळकृष्ण आमचं कन्सेप्ट घेऊच होतो तुमकडे. तर पुढचं गिफ्ट आहे आमच्या वैभव दादा मोरी यांच्याकडून आलेलं आणि चांदी किडाली पर सोने का मोर काय असेल काय असेल काय असेल ओपन करू ओपन करू मी सांगेन काय असेल यामध्ये आहे चांदीचा कुंपाचा करंडा. थँक्यू दादा. आणि हे गिफ्ट आहे आमच्या अभि दादा यांनी दिलेलं ज्यामध्ये आम्हाला त्यांनी दिलाय कुकवेअरचा हा सेट जास्त जड आहे काय आता हे काय ओपन करायचंय मला बघ ना बघ तुझी मेमरी किती अशी घट्ट करते माझी बायको तू म्हणत बंद तूच बघ नाही रे फुल टाईट बसवलेलं आहे राहू दे तर आता पुढचं शेवटची दोन गिफ्ट राहिले जे आपल्याला अश्विनी ताई दिलेले आणि उदय दादाने आणि त्यांच्या चिरंजीवाने आणि ह्यामध्ये काय असू शकतो मी सांगू किचन मधलं राहायचं बारीक मधल्या बारीक पट्ट्या सोलकढीसाठी त्यानंतर चमचे सेम मापाच्या वाट्या त्यानंतर यामध्ये असे दोन बाऊल आहेत मोठे जड आहेत झाकण आहे ही झाकण आहे ना बरं डिश सुद्धा आहेत काय संसार दिला की काय लग्नाचा आणि हे शेवटचं गिफ्ट मग तर
डिश वगैरे सगळं आहे. प्लेट्स मोठे काय करायचं? चला घाला वाडा जेवून वाडा चिमटा. पण यांनी संसार का दिला आपल्याला सगळं? काय काटे चम्मच पाण्याची ग्लासा बारक्या सेम मापाच्या आहे. त्यानंतर हा डब्बा चपातीचा आहे. आपण अशा प्रकारची ताट. ए बाबा चपातीचा डब्बा आलाय तुला परत. ओय माशाची कढी आणि भात ही आहे इतकी. पुरुष स्वेटर दिल्या नाही लागलं माहित ना म्हणतात थँक्यू अश्विनी ताई उदय दादा खूप छान आहे हे गिफ्ट. थँक्यू सो मच. आणि ही तुळस आम्हाला दिली आहे मयुरेश आणि त्याच्या वाईफने. खूप छान आहे मला खूप आवडलं. अजून काही जणांनी आहेर पाकिटं भरली आहेत तर त्यांचे देखील मनापासून आभार. ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला आपला कार्यक्रम म्हणून हजेरी लावली प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या त्या सगळ्यांचे मनापासून आभार. फोनवरून भेटून मेसेजवर त्यानंतर जिथून कुठून मनातून आम्हाला आशीर्वाद दिले त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं आहे. तुमच्या या प्रेमामुळे तुम्ही ठेवलेल्या विश्वासामुळे शक्य झालं आहे. विचार नव्हता केला की असाही दिवस येईल आयुष्यात आणि अनिकेतचं आयुष्य इतकं सगळं बदलून जाईल. वाटलं नव्हतं तो पहिला मॅंगलोरचा प्रवास बेभरोशी गेलेला की आयुष्यात पुढे काय होईल माहीत नव्हतं. पण आज असं सगळं होतं तर असं वाटतंय की जगात चांगलपणा आहे देव आहे त्यानंतर मेहनतीचं फळ आहे सगळ्याच गोष्टी आहेत. आणि एकंदरीत मला सगळ्यांचे आभार तर मानायचे जर पण त्यात खास आभार काल ज्यांनी मला खूप म्हणतात ना म्हणजे तसं तर मदत सगळेच करतात पण काल मला जास्त मदत कोणाची झाली असेल तर आमचे मोठे साडू त्यानंतर बारके साडू त्यानंतर माझे मेवणे त्यानंतर माझ्या मेवण्या त्यानंतर सासूबाई मावशा सासू यांनी सगळ्यांनी खूप मदत केली. आणि त्यांनी पण फक्त लेकीचं घर आहे आपल्याला काय करायचं असा विचार न करता जावयाचा पण घर आहे असा विचार करून काम केलं. आणि खरंच सगळी माणसं प्रेमाने सगळ्यांच्या प्रेमामुळे शक्य झालं. सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. माझा मित्र परिवार नेहमी माझ्यासोबत असतो सगळ्यांनी हजेरी लावली. काही जणांना यायला जमलं नाही तर ठीक आहे इट्स ओके म्हणजे प्रत्येकालाच येणं पॉसिबल नाही होत इतक्या लांबून. म्हणजे असं वाटलेलं की कदाचित इतका सकारात्मक रिस्पॉन्स नाही येणार पण आला. थँक्यू सो मच. सो हर्षा आणि तिच्या फॅमिलीला पण खूप मोठा थँक्यू. त्यांच्यामुळे पण मी इथे त्यांनी मला मागणं ठेवलं येत नसतो तर कदाचित मला मागणीच्या व्हिडिओ करता आल्या नसत्या. आणि हर्षाने खरंच एक मैत्री म्हणून त्याला खूप सपोर्ट केला आहे. इकडे 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 फिरव या माणसाचा सुद्धा माझ्या आयुष्यात सिंहाचा वाढ आहे. जेव्हा मला काहीच कळत नव्हतं तेव्हा याला सगळ्यात सगळं कळत होतं. आणि खरंच बाबूने मला खूप चांगला साथ खूप चांगली साथ दिली आहे. खूप काही शिकवले अजूनही शिकवतोय. अजूनही जेव्हा जेव्हा गरज लागेल कुठे कुठे मी अडेल तिथे तिथे फक्त एक फोन काम 25. सो थँक्यू सो मच. बाकी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर काय कलरचं बटन आहे सबस्क्राईब करा. तुमचं ह्यामध्ये कुठलं गिफ्ट आहे का जे बेनावी आलं तर कमेंट करून सांगा. अवय वा आम्ही लिहिलेलं आहे. बाकी लाईक केलं असेल लाईक करून घ्या. भेटू उद्याच्या भागात. तो पण टाटा बाय. टेक केअर. काळजी घ्या. सोयीन गावा आणि लवकर अर्षानी गीतच्या लग्न घ्या.